तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ झाला राज्यातील पाचशे अकरा ग्रामपंचायतींमधील ही केंद्रे एकाच वेळी सुरू करण्यात आली असून त्यापैकी कोकण विभागात चोपन्न केंद्र सुरू करण्यात आली दरम्यान नवीन पनवेल येथील के या विद्यालयात उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पनवेल केंद्र येथून आमदार प्रशांत ठाकूर उपायुक्त गिरीश भालेराव उपायुक्त कौशल्य विकास डीडी पवार उपायुक्त पनवेल महानगरपालिका कैलाश गावडे प्रगती स्किल डेव्हलपमेंटचे संचालक चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची ही संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे केंद्र चौतीस जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात नऊ पालघर जिल्ह्यात बारा रायगड जिल्ह्यात चौदा रत्नागिरी जिल्ह्यात अकरा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ अशा एकूण चौपन्न कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले नवीन पनवेल येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी उपमहापौरचा ऋषिला खरत माजी नगराध्यक्ष सुनील खरत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ प्रकाश विनेदार अनिल भगत तेजस कांडपळे समीर ठाकूर माजी नगरसेविका सुशिला खरत वृषाली वाघमारे राजश्री वावेकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अमरिश मोकल करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार सदस्य सूरज शेलार कोकण विभागीय उपायुक्त गिरीश भालेराव डी डी पवार महापालिका उपायुक्त कैलास गावडे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके गटविकास अधिकारी संजय भोए ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे आरटीओ अनिल पाटील प्रगती स्किल डेव्हलपमेंटचे संचालक चव्हाण उपस्थित होते